विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण अक्षर लेणी हा बी ए बी कॉम बी एस सी प्रथम वर्षातील द्वितीय भाषा मराठी या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत उपयोजित मराठी हा घटक अभ्यासत होतो मागच्या काही तासामध्ये आपण शब्दांचे प्रकार म्हणजेच शब्दांच्या जाती या घटकाचा अभ्यास करत होतो आणि त्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण या तीन उपघटकांचा या तीन शब्दांच्या प्रकारांचा किंवा या तीन शब्दांच्या जातींचा आपण अभ्यास केला होता आज आपण क्रियापद हा वाक्यातला जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत क्रियापद हा अ विकारी आणि विकारी या शब्द प्रकारापैकी विकारी शब्द जातीय विकारी म्हणजे ज्याला लिंग वचन काळ यांचे विकार होतात किंवा यांच्यासाठी काही शब्द त्याला जोडले जातात किंवा शब्दामध्ये बदल होतो विकार होतो असे हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये क्रियापद हा शेवटचा प्रकार आहे आपण विकारी शब्द जातीमध्ये पाहिलं की त्याच्यामध्ये नाम होतं सर्वनाम होतं विशेषण होतं आणि आता शेवटी त्याच्यामध्ये क्रियापद सुद्धा आहे उदाहरणार्थ क्रियापदामध्ये विकार कसा होता समजा काळ आहे आपण जर म्हटलं की एखादी गोष्ट मी केली तर हा भूतकाळातला भाग आहे करणार आहे हा वर्तमान काळातला प्रकार आहे आणि करील हा भविष्यकाळातला त्या क्रियापदाचं रूप आहे अशा पद्धतीनं क्रियापद बदलतं काळानुसार लिंग आणि वचनानुसार त्याला त्यामुळं क्रियापदाला विकारी शब्द जाती असं म्हटलं जात तर सर्वात प्रथम आपण क्रियापद म्हणजे काय हे आपण पाहूयात तर या नावामध्येच याचा अर्थ सामावलेला आहे क्रियापद क्रिया म्हणजे एखादी गोष्ट घडणे किंवा करणे क्रिया करणे आणि क्रिया, क्रिया दर्शविणारा जो शब्द असतो त्याला आपण क्रियापद असं म्हणतो वाक्यामध्ये कोणता क्रियापद असतो तर मराठी भाषेमध्ये एकदम शेवटी वाक्याचे एकदम शेवटी जे येतं ते क्रियापद असतं म्हणजे मी घरी जातो जातो हे क्रियापद मी जेवण करतो करतो क्रिया पाहातो, पाहातो क्रिया हे क्रियापद मी टी व्ही पाहतो पाहतो हे क्रियापद तर हे जे क्रियापद असतात हे बऱ्याच वेळेस एक एकट्या शब्दांनुसार येतात किंवा अनेक वेळेस ते संयुक्त स्वरूपात असतात म्हणजे दोन शब्दांचं मिळून एक शब्द बनत असतो तर हा क्रियापद शब्द जो आहे तो भाषेमध्ये अतिशय महत्त्वाचा असतो मी तुम्हाला काल परवा सांगितलं होतं की भाषेमध्ये सगळ्यात जास्त जे शब्द असतात चाळीस ते पंचेचाळीस टक्के हे नाम असतात आणि उरलेले जेवढे शब्द असतात सगळ्यात जास्त संख्येनं दोन नंबरला जे शब्द असतात ते असतात क्रियापद म्हणजे क्रियापद म्हणजे क्रिया, क्रिया, क्रिया करणे एखादी गोष्ट करणे तर बऱ्याच वेळेस नामांची संख्या भरपूर असते म्हणजे साठ सत्तर टक्क्यापर्यंत भाषेमध्ये नाम असतात आणि वीस पंचवीस किंवा पंधरा वीस टक्क्यापर्यंत क्रियापद असतात तर त्यांची संख्या कमी जास्त होऊ शकते परंतु सगळ्यात जास्त नाम नाम असतात आणि त्याच्यानंतर क्रियापद असतात कारण क्रिया दाखवण्यासाठी वेगवेगळ्या क्रिया दाखवण्यासाठी भरपूर क्रियापद भाषेमध्ये असतात मी ही तुलना याच्यामुळे करतोय की बाकीच्या अवयवयापेक्षा म्हणजे बाकीच्या अविकारी शब्दांपेक्षा विकारी शब्द हे भाषेमध्ये नेहमीच जास्त असतात तर क्रियापदाचा जो मूळ धातू असतो म्हणजे क्रियापदाचा जो मूळ शब्द असतो त्याला धातू असं म्हणतात आणि धातूला प्रत्यय लावून क्रियापद बनवलेली असतात क्रियापदाला क्रियापदानं जी क्रिया दर्शविलेली असते किंवा केलेली असते तो करणारा कोणतरी असतो म्हणून त्याला आपण कर्ता असं म्हणतो आणि क क्रियापदाने दर्शविलेली क्रिया ने, ही कर्त्यापासून होते आणि ती ज्याच्यावर होते किंवा ज्याच्यावर घडते त्याला कर्म असं म्हणतात म्हणजेच कर्ता कर्म आणि क्रियापद हे तीनही जे घटक आहेत हे या क्रियापदाच्या सोबत येत असत आता क्रियापदाचा धातू म्हणजे काय तर आपण जेवतो असं म्हणतो जेवतो खातो पितो तर याचा जो मूळ धातू असतो त्याला ने हा प्रत्यय लागत असतो जेवणे खाणे पेणे आता हा ने जर काढला ने म्हणजे क्रिया करणे जेवणे खाणे पिणे पाहणे पोहणे जाणे येणे तर हा जो ने हा जो शब्द आहे हा जर काढला तर त्याच्यामध्ये काय असतं ये जा जेव खा पी तर हे जे बनवलेले शब्द असतात किंवा हे जे क्रिया दर्शविणारे शब्द असतात याला आपण धातू असं म्हणतो आणि या धातूपासून वेगवेगळे क्रियापद बनतात म्हणजे जेवणे हा शब्द आहे हा धातू आहे असं जर आपण ग्रहित धरलं तर जेवतात जेवील जेवत आहेत जेवला होता तर हे काय झाले वेगवेगळी क्रियापदं झाली तर आता ही क्रिया दर्शविणारा हा जो शब्द असतो क्रिया म्हणजे एखादी घटना होते एखादी घडामोड होते तर हा करणारा कोणतरी असणारच साहजिकच आहे कोणती घटना घ्यायची आपण समजा मी तास घेत आहे म्हणजे आपला हा तास चालू आहे सध्या तर मी तास घेत आहे तर घेणे हा मूळ आहे तर घेत आहे घेईल घेतला होता हे काय झाले क्रियापदाची वेगवेगळी रूप घेणे हा शब्द काय तर एक क्रिया आता ये तो 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 आहे आता याच्यासोबत करता येत असतो म्हणजे कोण घेतोय तर त्याचा अर्थ आहे मी किंवा कोण तास करतोय किंवा कोण आजचं हे लेक्चर ऐकतोय ऐकणे तर ऐकणारा कोण आहे तर मी आहे किंवा तू आहेस किंवा तो आहे तर याला आपण करता असं म्हणतो आता नाम आणि करता याच्यामध्ये गफलत करायची नाहीये तर ते हे शब्दाच्या जाती आहेत किंवा शब्दांचे प्रकार आहेत आणि आपण कर्ता कर्म क्रियापद हा जो घटक पाहतोय हा वाक्यरचनेचा एक भाग आहे परंतु क्रियापद हा वाक्यरचनेचाही भाग येतो आणि शब्दांचा एक प्रकार म्हणूनही येतो आणि म्हणून बऱ्याच वेळेस लोक गफलत करतात आणि नामाच्या ऐवजी करताच हा शब्द वापरतात जेव्हा आपण वाक्याचा विचार करतो तेव्हाच आपल्याला कर्ता कर्म क्रियापद घ्यायचं आहे आणि इथं फक्त आपल्याला क्रियापदाशी क्रियापदाची ओळख करून घेण्यासाठी कर्ता म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय एवढंच समजून घ्यायचं आहे तर कर्त क्रियापद आपल्याला लक्षात आलं असेल की क्रियापद हे धातूपासून बनतं आणि याच्यामध्ये एखादी क्रिया सुचविलेली असते क्रियापद हा विकारी शब्द असतो म्हणजेच त्याच्यामध्ये बदल होतो तर आपल्या मराठी भाषेमध्ये जी व्याख्या केली जाते त्यानुसार वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात कशाला म्हणतात वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या आणि क्रियावाचक शब्द त्याच्यामध्ये क्रिया पाहिजेत आणि त्यानं वाक्याचा अर्थ पूर्ण केला पाहिजे किंवा वाक्य पूर्ण केलं पाहिजे असं का म्हटलं जातं कारण की आपल्याकडे वाक्याच्या शेवटी क्रियापद हे येत असतं आणि क्रियापद आलं की वाक्य संपलं असं ग्रहित धरतात तर आता हे जे उदाहरणार्थ सदूने काच फोडली आता फोडली हा शब्द मूळ शब्द कोणता आहे तर फोडणे हा शब्द आहे फोडली आता ऐवजी जर आणखीन दुसरा कोणी आला तर काय होईल सदूने महादूने त्याने तिने काच फोडली आता याच्यात बदल झाला नाही परंतु काचच्या ऐवजी जर दुसरं काय घेतला काचच्या ऐवजी ग्लास घेतला तर काय होईल सदूने ग्लास फोडला आणि लक्षात सदूने पंखा तोडला तर काय होईल इथं तोडला फोडला असे शब्द बदलतील कोल्हा द्रांशे खातो अलं लक्षात कोल्हा त्रांश खातो सिंह त्रांक्ष खातो तर हा जो खाणे आहे हा शब्द आहे मुलगी गाणे गाते मुलगा गाणे गातो आलं लक्षात तर इथं गा गाते किंवा गातो खातो किंवा खाते फोडला किंवा फोडली हे काय आहेत क्रियापदं आहेत तर अशा पद्धतीनं क्रियापदं ही वाक्याची शेवटी येतात आणि त्याच्यामध्ये एखादी क्रिया ही दर्शविलेली असते क्रिया हा जो प्रकार आहे क्रियापद हा जो प्रकार आहे हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळं या आणि याच्यामधून जवळपास सर्व भाषिक व्यवहार होत असल्यामुळं क्रियापदाचे जे प्रकार आहेत ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत तर क्रियापदाचे जवळपास तेरा प्रकार आहेत हे तेरा उपप्रकार आपल्याला पाठ करायचे आहेत आणि त्याची एक एक ओळीची व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायची अतिशय सोपे आहेत बऱ्याच वेळेस ते एकमेकामध्ये सुद्धा आहेत तर आपण पाहूयात क्रियापदाचे प्रकार हे जे क्रियापदाचे तेरा प्रकार आहेत त्याच्यामध्ये आहेत सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद अपूर्ण विधान क्रियापद संयुक्त क्रियापदे सहाय्यक किंवा गौण क्रियापदे सिद्ध क्रियापद साधित क्रियापद प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद अनियमित किंवा गौण क्रियापद आणि भावकर्तुक किंवा अकर्तुक क्रियापद तर एवढे जे सगळे क्रियापदाचे उपप्रकार आहेत याच्यातले काहीच महत्वाचे आहेत दृष्ट्या आणि अभ्यासाच्या दृष्टीने परंतु जेव्हा आपण शब्दाचे प्रकार पाहतो तेव्हा क्रियापदाचे हे प्रकारसुद्धा आपण लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे अतिशय सोपे असे हे उपप्रकार आहेत आपल्याला फक्त ऐकायचं आहे त्याच्या दोन दोन ओळी लक्षात ठेवायच्यात आणि त्याची उदाहरणंसुद्धा लक्षात आलेली लक्षात ठेवायची उदाहरण देणं परीक्षेमध्ये अतिशय दे आवश्यक आहे आता पहिला जो प्रकार आहे तो आहे सकर्मक क्रियापद आता सकर्मक म्हणजे ज्या वाक्यात क्रियापदाच्या जोडीला कर्म आलेले असते त्याला सकर्मक क्रियापद असं म्हणतात बघा लक्षात ठेवायला किती सोपं आहे सकर्मक क्रियापद म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या वाक्यामध्ये किंवा ज्या क्रियापदाच्या सोबत कर्म येतं उदाहरण इथं दिलेलं आहे गवळी दूध विकतो आता विकतो विकणे हे काय आहे क्रियापद आहे कोण विकतो तर गवळी विकतो म्हणजे हा करता आहे आणि काय विकतो म्हणजे विकण्याची प्रक्रिया कोणावर घडलेली आहे तर दुधावर घडलेली आहे म्हणून कर्म काय आहे दूध आहे हा लक्षात किंवा मुलगा आंबा खातो आता खाने क्रिया कोण करतो आहे तर मुलगा करतो आहे काय खातो आहे तर आंबा खातो आहे तर आंबा हे कर्म तर सकर्मक म्हणजे ज्या क्रियापदाच्या सोबत कर्म येतं वाक्यामध्ये त्याला सकर्मक क्रियापद असं म्हणतात दुसरा जो आहे तो अतिशय सोपा आहे तो आहे अकर्मक क्रियापद अकर्मक म्हणजे सकर्मक म्हणजे कर्मासह अकर्मक म्हणजे ज्या वाक्यात क्रियापदाच्या जोडीला कर्म आलेले नसते त्याला अकर्मक क्रियापद असं म्हणतात ज्याला कर्माची गरज नसते क्रियापद हे स्वतंत्र येतं उदाहरण मुले गेली मनीष आला किंवा तो आला तो गेला याच्यामध्ये काय तो हा करता आहे मुले हा करता आहे मनीष हा करता आहे आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे सरळ सरळ क्रियापद आलेलं आहे येणे जाणे गेले खाणे तर या वाक्यामध्ये काय आहे तर कर्म नाही आहे पहिल्या सकर्मकमध्ये काय होतं दूध आंबा हे कर्म होतं तर ज्याच्यामध्ये कर्म असतं त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात आणि ज्याच्यामध्ये कर्म नसतं त्याला अकर्मक क्रियापद असं म्हणतात तिसरा जो प्रकार आहे तो सुद्धा कर्मावरच आधारित आहे त्याला द्विकर्मक क्रियापद असं म्हणतात द्विकर्मक म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी ज्या क्रियापदांना दोन कर्माची आवश्यकता असते किंवा ज्याच्यामध्ये दोन कर्म आलेले असतात त्याला द्विकर्मक क्रियापद असं म्हणतात पहा पहिला प्रकार काय होता ज्याच्यात कर्म असतं एक दुसरा प्रकार होता अकर्मकमध्ये जिथं कर्म नसतं ते आणि तिसऱ्या याच्यामध्ये काय तर द्विकर्मक दोन कर्म असतात तिथं उदाहरणार्थ आजीने नातीला गोष्ट सांगितली आता सांगण्याची प्रक्रिया सांगणे हे क्रियापद आहे कोणी सांगितली तर आजीने सांगितली पण आता पुढे जे आलेले दोन शब्द ते काय नातीला गोष्ट सांगितली म्हणजे नातीला आणि गोष्ट हे काय आहे नातीला आणि गोष्ट हे काय आहेत तर हे दोन कर्म आहेत किंवा तिने भिकाऱ्याला पैसे दिले देण्याची प्रक्रिया ही काय आहे क्रियापद आहे आणि कोण दिली तर तिने दिली आणि भिकाऱ्याला पैसे हे काय आहेत हे दोन, कर्मा है। कि दोन है, हे कर्मा कर्मा कर्म आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात येतं की क्रियापदाचे हे जे दोन प्रकार आहेत तीन प्रकार आहेत सुरुवातीचे हे निखळ कर्मावर आधारित आहेत पहिल्या प्रकारामध्ये सकर्मक कर्मामध्ये क्रियापदामध्ये कर्म होतं एक कर्म होतं दुसऱ्या अकर्मक क्रियापदामध्ये कर्म न नसतो गरज नसते आणि तिसऱ्या प्रकारामध्ये हे जे आहेत हे द्विकर्मक क्रियापद आहेत म्हणजे याच्यामध्ये दोन कर्म असतात भिकाऱ्याला पैसे दिले नातीला गोष्ट सांगितली तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे सुरुवातीचे तीन प्रकार आहेत याच्यामध्ये कर्म हा प्रधान असलेला दिसून येतो चौथं जे प्रकार आहे याच्यामध्ये तो सुद्धा तशाच प्रकारचा आहे चौथा प्रकार आहे उभयविध क्रियापदे उभयविध क्रियापदे म्हणजे जर एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व वा अकर्मक अशा दोन पद्धतीने वापरलेले असेल तर त्याला उभयविध क्रियापदे असे म्हणतात म्हणजे पा हे सुद्धा कशावर आधारित आहे चौथा प्रकार सुद्धा कर्मावरच म्हणजे उभयविद म्हणजे एकच क्रियापद आहे ते एका वाक्यामध्ये कशासोबत येतं कर्मासोबत येतं सकर्मक येतं आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ते अकर्मक येतं म्हणजे त्याच्यामध्ये कर्म येत नाही तर असे जे क्रियापद आहेत जे सकर्मक सुद्धा वापरता येऊ शकतात अकर्मक सुद्धा वापरता येऊ शकतात त्याला उभयविध क्रियापद असं म्हणतात उदाहरणार्थ रामाने धनुष्य मोडले आणि दुसरं आहे ते लाकडी धनुष्य मोडले आता या ठिकाणी काय झालेलं आहे ते उभयविध स्वरूपाचं कर्म क्रियापद आलेलं आहे उभयविध म्हणजे रामाने धनुष्य मोडले आणि दुसऱ्या वेळेस काय ते लाकडी धनुष्य मोडले आता इथं काय झालेलं आहे तर धनुष्य जे आहे हा जो शब्द आहे धनुष्य मोडणे ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये ते लाकडी धनुष्य मोडले या प्रक्रियेमध्ये क्रियापद जे आहे ते मोडले आहे एकच आहे परंतु त्याचा वापर जो आहे तो एक एका याच्यामध्ये सकर्मक स्वरूपात आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये अकर्मक स्वरूपात आहे तर ही जी सर्व क्रियापदांची प्रकार आहेत ही सर्व कर्माशी संबंधित आहेत खरं तर व्याकरणामध्ये ही जी बारीक बारीक उपप्रकार दिलेले आहेत हे फारसे महत्वाचे नाही आहेत परंतु आता अभ्यासक्रमाला त्यांनी दिलेली आहेत म्हणून आपण याचा अभ्यास करतो हो। आहोत याच्यानंतरचं जे प्रकरण आहे क्रियापदाचा जो प्रकार आहे पाचवा प्रकार ती अपूर्ण विधान क्रियापद आहेत अपूर्ण विधान म्हणजे जी क्रियापदे अपूर्ण विधानाची असतात म्हणजे ती पूर्ण होण्यासाठी ज्या शब्दांची गरज असते त्यास अपूर्ण विधान क्रियापदे असे म्हणतात उदाहरणार्थ राम झाला डॅश डॅश राम राजा झाला मुलगा आहे डॅश डॅश मुलगा हुशार आहे आता या ठिकाणी काय झालेलं आहे तर आपण एखादी गोष्ट जशी लिहितो जुन्या काळी आपण मुद्दे देतो आणि त्याच्यामधून गोष्ट लिहायला सांगतो तर त्या मुद्द्यामध्ये अनेक शब्द वगळलेली असतात तर असे जे अपूर्ण विधान असतात म्हणजे पूर्ण विधान नसतात त्याला अपूर्ण विधान क्रियापद असं म्हणतात उदाहरण रामराज झाला तर याच्याऐवजी काय केलं जातं राम झाला डॅश डॅश मुलगा आहे काय आहे तर मुलगा हुशार आहे हुशार आहे हे क्रियापद आहेत संयुक्त क्रियापद आहे परंतु इथं आपण काय केलं मुलगा आहे असंच लिहिलं ज्याला अपूर्ण विधान क्रियापद असं म्हणतात तर हे जे उभयविध क्रियापद आहेत अपूर्ण विधान क्रियापद आहेत द्विकर्मक क्रियापद आहेत ही फारशी व्याकरणामध्ये महत्वाची नाही आहेत परंतु आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत म्हणून आपण त्याचं ती व्याख्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे थांबूयात पुढच्या तासामध्ये क्रियापदाचे उरलेले प्रकार जे आहेत त्याचा आपण अभ्यास करूयात धन्यवाद